पवार साहेबांना कृषी क्षेत्राबद्दल एक आत्मीयता आहे, एक त्यांचा एक जिव्हाळा आहे आणि गाढा अभ्यास देखील आहे, आणि म्हणून त्यांच्या या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा आपण सर्वांनी या सहकार क्षेत्रात कृषी क्षेत्रामध्ये करून घ्यायला पाहिजे. आपलं उत्पादन जे आहे हे वाढलं आहे, नक्की वाढलेलं आहे, आपण जगभरामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणखी थोडं आपल्याला प्रयत्न केले तर मला वाटतं, मी थोडी माहिती घेतली तर ग्वाटेमाला या ठिकाणी जे आपलं प्रति हेक्टर टन जे आहेत ते 120 आकडा आहे, कोलंबियामध्ये 89 आहे, USA 81, ऑस्ट्रेलियामध्ये 80 आहे. आपला थोडा कमी आहे परंतु नक्कीच तो देखील त्याच्यामध्ये वाढ होईल. आपली जी ही संस्था आहे ही संस्था नवीन नवीन प्रयोग करती आहे आणि म्हणून कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल, शेवटी आपली स्पर्धा आहे, जागतिक स्पर्धा आहे. या जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे, पारंपरिक शेतीबरोबर नवीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यकता नक्की आहे. आणि म्हणूनच हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे ही संस्था नक्की मदत करती आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आपल्या राज्याला, आपल्या शेतकऱ्यांना, या सहकारी क्षेत्राला फायदा होतो आहे. आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की जेव्हा शरद पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री होते त्यावेळेस देशातले अनेक मुख्यमंत्री असतील, कृषीमंत्री असतील, त्यांना देखील किंवा उद्यमशील शेतकरी जे आहेत, नवीन नवीन प्रयोग करण्यात जे इच्छुक आहेत, त्यांना देखील नवीन कृषी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी परदेशी दौऱ्यावर देखील त्यांनी पाठवलं. कारण नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे, इस्रायलसारखा छोटा देश आहे परंतु त्या ठिकाणी आणखी काही देश आहेत की त्याच्याकडे अद्ययावत असं तंत्रज्ञान आहे आणि त्यावेळेस पवार साहेबांनी हे काम केलेलं आहे आणि त्याचा फायदा या कृषी क्षेत्राला नक्कीच झालेला आहे. त्यामुळे पवार साहेबांना कृषी क्षेत्राबद्दल एक आत्मीयता आहे, एक त्यांचा एक जिव्हाळा आहे आणि गाढा अभ्यास देखील आहे, आणि म्हणून त्यांच्या या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा आपण सर्वांनी या सहकार क्षेत्रात कृषी क्षेत्रामध्ये करून घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे मी पवार साहेबांना देखील विनंती करतो, आपण असंच वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा, नक्की आपल्या मार्गदर्शनाचा या क्षेत्राला, सहकार क्षेत्राला, कृषी क्षेत्राला, राज्याला नक्की फायदा होईल. आणि मी पुन्हा एकदा आज ज्यांना पारितोषिक मिळणार आहे, ज्यांनी चांगलं काम केलं आहे, त्यांचं मी ते अधिकारी शेतकरी आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि साखर कारखाने आहेत, मी सगळ्यांचंच मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढच्या आपल्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.